जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे News 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले अशोक राणू वाघ यांची मुलगी रेणुका गांगुर्डे हिला 3 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी नेण्यात आलं, परंतु या ठिकाणी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आणि महिलेला अतिशय वेदना होत असल्यानं तिथं उपस्थित असलेल्या सिस्टरनं मुलीच्या नातेवाईकांना तिला धामोरी येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यासाठी सांगितलं, परंतु या गरोदर महिलेला नेण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये पुरेसं डिझेल नसल्याचं कारण दिलं गेलं असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला। त्यानंतर एका खासगी वाहनातून मुलीला धामोरी येथे प्रसूतीसाठी नेण्यात आलं। सदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर रक्तस्राव अतिप्रमाणात झाल्यामुळे त्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला, तर बाळ सुखरूप आहे। दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनानं 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, मात्र कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यानं या महिलेला आपला प्राण गमवावा लागला। सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती। त्यानुसार तात्काळ सदर घटनेचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल खोत, डॉक्टर साक्षी सेटी यांना निलंबित, तर रुग्णवाहिका कंत्राटी चालक संजय शिंदे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले। सदरची कारवाई काल संध्याकाळी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप यांनी दिली आहे। कर्जत तालुक्यातील पाटेगाव खंडाळा MIDC साठी आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलंय। रोहित पवारांनी कर्जतच्या पोस्टातून हिंदीमध्ये हे पत्र पाठवलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाटेगाव खंडाळा MIDC साठी आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता थेट मोदींना पत्र पाठवून भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मंत्री आपल्या भाषणात नेहमी सांगतात की सबका साथ सबका विकास, पण याबाबत असून नोकरी आणि MIDC बाबत तुम्ही प्रयत्न करता का आणि याबाबत महाराष्ट्र का वेगळा ठेवलाय असा थेट प्रश्न आमदार रोहित पवार यांनी या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांना केलाय। केंद्रामध्ये असणारे जे काही मंत्री आहेत त्यांचं भाषण आपण ऐकलं तर नेहमी ते म्हणतात सबका साथ सबका विकास आणि $5 trillion इकॉनॉमी। आता माझा प्रश्न एवढाच आहे की भाषणामध्ये या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, पण खऱ्या अर्थाने तुम्ही नोकरी देण्यासाठी मोठ्या इंडस्ट्री येण्यासाठी प्रयत्न करतात का? आणि करत असताना महाराष्ट्र का वेगळा ठेवला गेला आहे? आणि महाराष्ट्राला वेगळे ठेवत असताना कर्ज जामखेडमध्ये MIDC यावी, MIDC आल्यानंतर तिथं फॅक्टऱ्या याव्यात अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। मग त्याला विरोध हा त्यांच्याच पक्षातले काही नेते का करत आहेत असे काही प्रश्न मी आदरणीय मोदी साहेबांना केलेले आहेत। पाचोरा तालुक्यातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती। यामध्ये पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती। या धमकीनंतर आता या पत्रकाराला भर चौकात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलाय। पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण झाल्याच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवून बाप तो बाप रहेगा असं गाणं लावण्यात आल्याची घटना सात्र येथे 6 ऑगस्ट रोजी घडली। या प्रकरणी शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्यानं कन्हैया दिघे यांच्या फिर्यादीवरून अलबक्ष नबीन शेख याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाई हे करत आहेत। एका खासगी मोबाईल कंपनीच्या ठेकेदारानं लोणी व्यंकनाथ ते चिंभळे रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदलाय, परंतु यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय। शिवाय खोदाईबाबतचे सर्व नियम आणि अटी धाब्यावर बसवल्या असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं कारवाईचा इशारा दिला आहे। खोदाईचं काम असलं तरी ते रस्त्याच्या बाजूनं करण्याचा नियम आहे, परंतु संबंधित कामाची माती थेट रस्त्यावर आली आहे, त्यामुळे त्याला काम थांबवण्यासाठी सांगितलं असल्याचं ग्रामविकास अधिकारी SP कराळे यांचं म्हणणं आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य,
विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात बदल हा अटळ आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लाट तयार झाली आहे। 3 राज्यांच्या निवडणुका अगोदर लोकसभेची निवडणूक होणार असून त्यात भाजप बॅकफूटवर येणार असल्याचं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। काल वैजापूरहून श्रीरामपूर येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते। यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कर्जत तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवरती आता 6 बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील 10 पैकी 6 बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे। तसेच उर्वरित 4 बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, दिघी या चौडी यांचे देखील गेट दुरुस्ती कामं प्रस्तावित असून त्यांना देखील लवकरच मंजुरी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। भारतीय राज्यघटना गोरगरीब आणि आदिवासींची कवच कुंडली आहे। मात्र काही लोक जाती धर्माच्या नावावर राजकारण करून मतभेद निर्माण करत आहेत। मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार हा देशाला कलंक आहे। लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन करत आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदिवासींच्या विकासासाठी सातत्यानं काम केल्याची माहिती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली आहे। पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि घोषणांच्या निनादात हजारो आदिवासी समाजाचा भव्य जनजागृती मेळावा आणि काल झाली। मालपाणी लॉन्स येथे आयोजित जनजागृती मेळाव्यात डॉक्टर तांबे बोलत होते। संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे। नवीन कल्पनांना मृत स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येतं। युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जय हिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळाल्याचं गौरवोद्वार डॉक्टर आनंद गोडसे यांनी काढलंय। व्यवसाय हा प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य देत असल्याचं प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय। मालपाणी लॉन्स येथे जय हिंद लोक चळवळ व दे असरा संस्थेतर्फे व्यवसाय आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली। अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते। यावेळी आमदार सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉक्टर आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदीजण उपस्थित होते। सोशल मीडियावरील ओळखीच्या आधारे स्वस्तात सोन्याच्या नावाखाली 1-2 लाखांना फसवणूक करण्यात आली आहे। काल श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव शिवारात ही घटना घडली असून या प्रकरणी दीपक कोंडिबा वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अविनाश भोसले आणि इतर 2 जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण घटनेचा तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।